हिमालयात जाण्यासारखे ऐक नाही खड्ड्यात जावं लागेल छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये एक्झिट पोलनं चंद्रकांत खैरे यांना विजय होणार असं सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आता चंद्रकांत खैरे यांच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं आहे कारण अवघ्या काही तासांवर मतमोजणी आहे आणि त्यांना विश्वास वाटतोय की मी जसं एक्झिट पोलनी सांगितलं तसंच विजयी होणार आपल्यासोबत स्वतः खैरे साहेब आहेत तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य असं दाखवत आहे की तुम्ही विजयी होणार आहे तो तुम सुद्धा तुम्ही व्यक्त करत आहात <coughs> त्याचं कारण असं आहे की तुमच्या सर्व चॅनल्सनी माझं नाव दाखवलं आधी मी विजयी होणार असं संकेत दाखवलं त्यांनी विजयी होणारच आहे त्याचं कारण काय की सगळ्या नागरिकांनी मला प्रत्येक नागरिकांनी असं कुठे भेटलं की सांगायचे कुठे भेटला की सांगायचे आम्ही तुम्हाला मतदान केलं आम्ही तुम्हाला मत असं वोट दाखवायचे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागेल ना कारण मतदार आहे शेवटी ते आणि त्यांनी सांगितलं आम्ही हे मतदान केलं असं दाखवलं अनेकांनी कुठे मी जिथे धार्मिक स्थळावर गेलो असेल कुठला गेलो त्या दिवशी त्या दिवशी सगळा ग्रुप भेटला आम्ही तुम्हाला मतदान केलं तुळजापूरला गेलो त्यावेळेस तुम्ही आम्ही तुम्हाला म्हणता आम्ही दर्शनाला आलो तुम्ही म्हणाले वा तुम्ही होणार म्हणे विजय पण असं अनेक ठिकाणी याचं फोटो जरा थोडा तर असं सगळं असं ते आणि मग म्हणून ते तसं म्हणून त्यांच्या अंदाजाप्रमाणे आपण अंदाज पकडला आणि म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तुमचा आशीर्वाद राहू द्या आम्ही तुमची सेवा करण्यासाठी मी तिकडे जातो असं त्यांना सांगितलं बरोबर मतदान झाल्यानंतर तुम्ही देवदर्शन पूजा अभिषेक या सगळी गोष्टी करतायत हो oh, नेहमीच तसं पहिले मी नेहमीच करत असतो पूजापाठ मी नेहमी करतो त्या पूजापाठ नेहमी केल्यामुळे के त्या ठिकाणी मला थोडी शक्ती मिळते आणि एक चांगलं परिवर्तन होतं चांगला होतं काही असं काय म्हणून मी नेहमी करत असतो आताच नाही मी नेहमी करतो आणि तसं अनेक जण उमेदवार करतातच था। मी एकट्याच नाही श्रद्धा पहिल्यापासून आहे पहिल्यापासून आहे या श्रद्धेच्या बाजूनं ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस विरोधक त्यावर टीका करायला लागलेत आजच आमच्याशी बोलताना संदीपान भोमरे असं म्हणाले की आत्ता आत्ता त्यांना त्यांची वेळ हिमालयात जाण्याची आलेली आहे कारण ते स्वतःच म्हणाले होते की पर मी पराभूत झालो तर हिमालयात जाणे मी हो मी म्हटलंच नाही मी कधीच म्हटलं नाही यांना पाठवणार नाही पण त्यांना हे त्या लायकीचं नाही आहे हिमालयात जाण्यासारख्या लायकीचं नाही यांना खड्ड्यात जावं लागेल तिथंच बैठणला मोठ्या मोठे मोठे खड्डे निर्माण झालेले तिकडे त्यांना तिकडे जावं लागलं कारण त्यांनी गद्दारी केलेली आहे मी गद्दारी नाही मी एक लिस्ट आहे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे साहेब गेल्यानंतर दोन इलेक्शन त्यांनी लढवल्या त्या दोन्ही इलेक्शनला तिकीटं उद्धवसाहेबांच्या भातापाय पडून यांनी घेतले निवडून पण आले पण त्यांच्यामध्ये एक हे निर्माण झालं गद्दारी आणि गद्दारीमुळे त्या ठिकाणी जनतासुद्धा हे मान्य करत नाही आज माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा गड आहे त्यामुळे हा गड पूर्णपणे शाबूत ठेवण्याचं काम माननीय उद्योगजींनी केलंय आणि त्याप्रमाणे त्यांनी मला एक मिनिस्टर म्हणून तिकीट बांध दिलं आता हिमालयाची चर्चा सुरू झाली कारण तुमची सर चंद्रात खैरेच नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी यांना पराभूत झाल्यानंतर हिमालयात जावं लागेल त्याची स्थिती निर्माण झालेली आहे असं त्यांचा दावा आहे हे लोक ना हे लोक म्हणजे तसं आत्तापासून जप वगैरे करायला कर जाऊन आले प्रधानमंत्री ध्यानस्थ होऊन आले ते त्यांच्याप्रमाणे परीने गेले परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी जनतेचं मत या सत्ताधारी लोकांच्या विरोधात होतं गद्दारांच्या विरोधात होते पण आता एक्झिट पोल दाखवलं की हे सगळे जास्त पुढे जातात तर मग आता हे एक विश्वास आपल्या चार तारखेवर ठेवावं लागेल की चार तारखेवरचा विश्वास त्या ठिकाणी काय होतो ते पाहिलं बाकी एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही खूप भावनिक झालात म्हणजे आत्तापर्यंत चंद्रकांत खैरे हे ज्या पद्धतीने आक्रमकपणे आक्रमक शैलीचे जा ओळखले जातात दिल्लीपासून ते इथल्या गल्लीपर्यंत एक लढव या सैनिक म्हणून जातो पण आत्ता खूप भावनिक झालात कारण ज्या पद्धतीने शिवसैनिकांनी साथ दिलेली आहे लोकांनी साथ दिली आहे ते आत्ता बोलताना तुम्ही एकदम तुमच्या डोळ्यात अश्रू आलेली सांगायचा मुद्दा असा की आमच्या सर्व शिवसैनिकांनी खूप प्रामाणिक काम केलं आमच्या सगळ्या महाविकास आघाडीतल्या सदस्यांनीसुद्धा खूप चांग प्रामाणिक काम केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेसुद्धा म्हणायला लागले की आपल्याला आपले आपले महाविकास आघाडी आणायची ही जिद्दीने सर्वांनी काम केलं त्यामुळे आज चांगले दिवस येईल पण तुम्हाला मी सांगतो की बरेच लोक त्या ठिकाणी त्यांनी पैसे दिले फोडले पण मतदान नाही केलं त्यांना आणि म्हणून त्या ठिकाणी त्या दिवशी अजून आता मी तर सांगतो की खूप चांगल्या पद्धतीने काम होईल त्या एकदम जबरदस्त एकदम आणि भावनिक तर भावच लागतं ना भावनिक म्हणजे मी पाहतो महिला माईसाठी आज बेरुळमध्ये मी होतो एका महिलेने पाच सोमवार केले आणि पाच सोमवारी ती त्या म्हटले महिलें सांगितलं मी पाच सोमवारी त्या ठिकाणी येऊ लागल्या आता शेवटचा सोमवारी आहे साहेब आता शेवटचा सोमवारी लकीली तुम्ही पण भेटला नाही पण मी भक्तीने त्या ठिकाणी ही माझी भक्ती, भक्ती कामालेली की तुम्ही निवडून येणार म्हणा खरोखर लोकांनी कोणी कुठून नव इतके लोकांनी नवास केलं इतके लोकांनी हे केलं ना खरं जनतेने माझ्यासाठी माझी ओळख पण नाही माझी भेट पण नाही आज जे सकाळी सर्व पूर्ण फॅमिली भेटली ना त्यामध्ये माझी ओळख पण नाही त्यांची म्हणजे असं असं आता ओळख म्हणजे कसं असतं की आता मी अल्टरनेट घरी सगळे लोक मला ओळखत असतात काय चाललं कसं काय चाललं नावानशी मी अनेकांना ओळखतो पण जे ज्यांना नावानशी नाही ओळखत तेसुद्धा त्या ठिकाणी पूजापाठ करू लागले केस खरी साहेब आले पाहिजे त्याचं कारण असं आहे की जो चुकून निवडून गेलेला माणूस आहे त्यांनी काहीच केलं नाही उलट्या दोन मोठ्या दंगली घडवल्या आणि त्या दंगली घडवल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना भयभीत झाले की परत ते हैदराबाद याला का कारण मी एकोणीसशे नव्वद ते अठ्ठावीस वर्ष मी या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये दंगल फिरंगल नाही होते थांबवली सगळी तर त्यामुळे आता हे लगेच आल्यामुळे लोकांनी सांगितलं बाबा आता काय चाललं असं म्हणून एकतर लान ऑर्डर बिघडली आहे लोकांना त्या ठिकाणी न्याय पण तर मिळत नाही या सरकारतर्फे पण खूप अवघड परिस्थिती त्यांनी केलेली म्हणून ही श्रद्धा तुमच्यावर आहे मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन एकमध्ये विजयानं हुलकावणी दिली होती म्हणजे विजय झालाच होता पण अचानक नेमकं काय झालं ते अनेकांना कळलं नाही पण यावेळेस तो विजय हुलकावणी देणार नाही तर तो, तो येणार असा विश्वास चंद्रकांत खैरे व्यक्त करतायत आणि विशेष म्हणजे ते लोकांचा पाठिंबा ज्यावेळेस हा शब्द उच्चारतो त्यावेळेस ते आनंद आश्रू त्यांच्या डोळ्यातही दिसतात मोहम्मद इरफानसह सा माधव सावरगावे साम टी टी व्ही संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका